आयुष्याला बनवायचे नंदनवन आयुष्याला बनवायचे नंदनवन तर करा या दहा नियमांचं पालन नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम खूप छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती शक्यतोवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल सर्वप्रथम आपण वृषभ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या द्वितीय स्थानात येणारी शुक्रदेवांची रास म्हणजे वृषभ रास होय या राशीत चंद्र उच्चीचा होत असतो प्रत्येक गोष्ट दिमागदारपणे करणं सौंदर्याची आवड रसिकता संवेदनशीलता असे सर्व उत्तम गुण तुमच्यात असतात तसंच तुमची रास ही देखील आहे म्हणजे महिलांसाठी ही रास अत्यंत मानवते महिलांच्या दृष्टीने ही रास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते संवेदनशीलता तुमच्यात आहे सौंदर्याची आवड नैसर्गिकच असते परिश्रमाची तयारी असते स्वच्छतेची आवड व राहणीमान अत्यंत टापटीप असतं कमी श्रमात जास्तीत जास्त उत्तम कार्य करण्याचं कौशल्य तुमच्यात असतं नैसर्गिकरित्या अनेक कला तुमच्यात असतात निसर्ग कुंडलीत तुमची रास ही द्वितीय स्थानात येत असल्यामुळे दहन तुमच्याजवळ असतं कौटुंबिक सौख्य तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतं तुमच्या पा वाणीत एक प्रकारचा गोडवा बघायला मिळतो तुमचे राशी स्वामी शुक्रदेव हे राक्षसगुरू आहेत स्वतःला त्रास झाला तरी इतरांचं भलं करणारा असं गुण तुमच्या राशी स्वामीचे आहेत त्यामुळे स्वाभाविकच ते गुण तुमच्यात उतरतात त्यामुळे तुमच्यासोबत जे लोक असतात त्यांचं जास्तीत जास्त भलं कशाप्रकारे होईल या दृष्टीने तुम्ही विचार करतात तुमच्या राशीचं बोधचिन्ह बैल आहे जो अत्यंत परिश्रमी पशु म्हणून ओळखला जातो त्यानुसार त्याचे सर्व गुण म्हणजे शक्तिशाली असणं परिश्रमी असणं हे तुमच्यात नैसर्गिक असतात स्वच्छतेची देखील तुम्हाला प्रचंड आवड असते भौतिक सुखांची आवड असते आणि तुम्हाला ते प्राप्त देखील होतात तुमच्या राशीत चंद्र उच्चीचा होत असल्यामुळे भावना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतात स्वतःसह सह इतरांच्या भावना देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतात भावनांचं महत्त्व तुम्हाला कळतं शुक्रामुळे तुम्हाला कलेची आवड असते जेव्हा आपण मानवी आयुष्यातील अहिक आयुष्याचा विचार करतो तेव्हा वृषभरास ही सर्व गुण संपन्न मानल्या जाते विशेषत महिलांसाठी ते अधिक उपयुक्त ठरते नक्षत्रांचा विचार केला असता कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणी नक्षत्राचे चार चरण आणि मृग नक्षत्राचे दोन चरण अशा एकूण नऊ चरणांनी वृषभरास तयार होते त्यात कृतिका नक्षत्र हे राक्षसगणी आहे रोहिणी हे मनुष्यगणी तर मृग हे देवगणी नक्षत्र येतं एकंदरीत ऋषभ राशी अत्यंत महत्त्वाची ठरते विशेषतः महिलांसाठी ती विशेष उपयोगी ठरते कारण निसर्ग कुंडलीमध्ये दोनच स्त्री ग्रह आहे एक म्हणजे शुक्र तर दुसरा म्हणजे चंद्र होय या दोन्ही ग्रहांचा संबंध तुमच्या राशीशी येतो एक तुमचा राशी स्वामी तर दुसरा तुमच्या राशीत उच्चीचा होतो त्यामुळे ही एक अत्यंत सकारात्मक बाब ठरते वृषभ राशीची महिला ही अनेक गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असते असं असलं तरी काही नियम तुम्ही आयुष्यात पाळायला हवे ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक समृद्ध व संपन्न होऊ शकेल तुम्हाला आयुष्यामध्ये जे जे हवं आहे ते ते सर्व प्राप्त होईल त्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत कारण केवळ चांगलं बोलणं भविष्य घडत नाही प्रत्येकात काहीतरी चांगलं वाईट असतंच प्रत्येक राशीत चांगल्या वाईट गोष्टी असतात कधीतरी वाईट गोष्टी तुम्हाला सांगण्यात आल्या तर त्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक होऊ शकतं त्यानुसार वृषभ राशीच्या महिलांनी हे दहा नियम लक्षपूर्वक ऐकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं पालन देखील करावं तसंच आम्ही ज्या गोष्टी सांगत आहोत त्या तुमच्या राशीसोबत जुळतात का हे देखील आम्हाला सांगावं तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहावेत तुम्ही स्वतः हा व्हिडिओ बघत आहात याचा अर्थ तुम्ही वृषभ राशीचे असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती वृषभ राशीची असेल किंवा तुम्ही शास्त्राचे अभ्यासक असाल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्यानुसार ही माहिती कितपण जुळून येते त्याविषयी तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगावे तर वृषभ राशीच्या महिलांची वाणी अत्यंत गोड असते मात्र कळत न कळत एक प्रकारचा स्पष्ट वक्तेपणा देखील तुमच्यात बघायला मिळतो हा स्पष्ट वक्तेपणा समोरील व्यक्तीला कधीच आवडत नाही त्याच्यातील चुका तुम्ही दाखवलेल्या चार्त। या असतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही चुकीचं चा बोलत असतात तर तुम्ही सांगितलेलं सडो सडेतोड वाचूक असतं उद्देशच असतं परंतु तरी देखील ते समोरील व्यक्तीला आवडत नाही तो तुमच्यापासून दुरावतो म्हणून ऋषभ राशीच्या महिलांनी स्पष्ट वक्तेपणा कमी करावा आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं आपल्या मूळ स्वभावानुसार जास्तीत जास्त गोड बोलण्याचा प्रयत्न करावा यानंतर तुमच्या सांग साठी सांगावयाचा दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे राशीच्या वैशिष्ट्यानुसार बहुतेक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतातच मात्र कधीतरी तुम्ही हट्टाला पेटतात म्हणजे मला हीच वस्तू हवी हाच मोबाईल हवा कि किंवा अन्य कोणत्याही बाबतीत कधीतरी तुम्ही हट्टाला पेटतात त्यामुळे तुमचं बरंच मोठं नुकसान होतं तर असा अट्टाहास तुम्ही करू नये ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील वृषभ राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्र तुमच्या राशीत बलवान झालेला असतो शुक्राने सौंदर्य दिलेलं असतं त्यामुळे मी म्हणेल तेच बरोबर ही भूमिका तुमची कुठेतरी होत जाते ऋषभ राशीची अजून एक गंमत म्हणजे राशी स्वामी शुक्र हा तुमच्या स्थानाचा देखील स्वामी आहे त्यामुळे अनेक वेळा तुमचं सौंदर्य हेच तुमचा मोठा शत्रू ठरत असतो तुमच्यातील कलागुण हेच तुमचे शत्रू ठरतात ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून घेतात म्हणून या बाबतीत ऋषभ राशीच्या महिलांनी अत्यंत जागरूक राहायला हवं ऋषभ राशीचे भाग्येश म्हणजे शनिदेव होय ते तुमचे कर्मेश देखील आहेत भाग्य आणि कर्म या दोन महत्त्वपूर्ण स्थानांचे स्वामी शनिदेव असल्यामुळे सातत्याने कर्मप्रधान राहणं आणि सर्वांशी न्यायाने वागणं तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतं हा नियम तुम्ही आयुष्यात पाळायला हवा वृषभ राशीमध्ये विशेषतः जर तुमचं कृतिका नक्षत्र असेल तर तुम्ही उत्तम आहात तुमच्यात अनेक कौशल्य आहेत परंतु इतरांना देखील महत्त्व देण्याची सन्मान देण्याची सवय मन तुम्ही लावून घ्यायला हवी म्हणजे ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल यानंतर पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे चंद्र हा मनाचा कारक असलेला ग्रह तुमच्या राशीत उच्चीचा झालेला असतो ज्यामुळे वृषभ राशीच्या महिला अनेक वेळा आपल्या मनाचे लाड पुरवताना दिसून येतात आपलं मन म्हणेल तसंच व्हायला हवं अशी कुठेतरी भूमिका तुमची तयार व्हायला लागते म्हणून त्या दृष्टीने वृषभ राशीच्या महिलांनी स्वतःला नियमात ठेवायला हवे स्वतःसह इतरांच्याही मनाचा विचार करायला हवा वृषभ राशीच्या महिलांच्या बाबतीत अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कितीही सौम्य व प्रेमळ असल्या तरी तुमच्या घरात एक शिस्तबद्धता दिसून येते ही बाब चांगली वाटत असली तरी ही शिस्तबद्धता तुम्ही जोडीदारावर लादण्याचा प्रयत्न करीत असतात समोरील व्यक्तीवर लादलेली गोष्ट कधीही योग्य म्हणता येणार नाही असा प्रयत्न जेव्हा तुमच्याकडून होतो तेव्हा घरात प्रचंड विसंवाद निर्माण होतात म्हणून ऋषभ राशीच्या महिलांनी आपल्याला जोडीदाराला कधीही शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर त्याचा त्रास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही यानंतर पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे वृषभ राशीच्या महिलांनी आपल्या जोडीदाराला त्याच्या कलेने जिंकायला हवं कारण तुमच्या सप्तम स्थानात अर्थात वैवाहिक जोडीदाराच्या स्थानात मंगळ देवांची वृश्चिक रास येते जी जलतत्वाची रास आहे म्हणजे त्यांनी कितीही अग्रेसिवनेस दाखवला तरी ते आतून अत्यंत प्रेमळ असतात त्यामुळे तुम्ही जर त्यांना त्यांच्या कलेने समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यात एक वाक्यता वाढते ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुखकर सुखद होऊ शकतं वृषभ राशीच्या महिलांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खर्च करण्यापूर्वी सखोल विचार करावा कारण खर्च करीत असताना तुमचा हात सदैव सैल असतो भरपूर खर्च करणं हा तुमच्या मूळ स्वभावाचा एक भाग आहे त्यामुळे खर्च करत असताना एकदा नव्हे दोनदा विचार करा, दोन करा। अचानक अनपेक्षितपणे पटकन तुम्ही खर्च करतात एकदा खर्च झालेला पैसा परत येत नाही तसंच खर्च चुकीच्या गोष्टीवर किंवा वस्तूंवर झाला तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते असं तुमच्या बाबतीत अनेक वेळा घडून येतं म्हणून त्या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक राहायला हवं यानंतर पुढील महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही आपल्या घशाची काळजी घ्यायला हवी आरोग्याच्या काळजीमध्ये वृषभ राशीच्या महिलांनी मुख्यत घशाची काळजी घ्यावी योग्य प्रमाणात बोलावं किंवा आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावा टॉन्सिलची समस्या कधीही निर्माण होऊ शकते याशिवाय थंडी सर्दीचा तुम्हाला सतत त्रास होत असतो म्हणून याबाबतीत देखील स्वतःची योग्य ती काळजी घ्या अपचनाचा त्रास वृषभ राशीच्या महिलांना अनेक वेळेला होतो म्हणून याबाबत देखील तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे सर्व नियम जर वृषभ राशीच्या महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळले तर तुमचं आयुष्य अत्यंत सुखद व सकारात्मक होण्यास मदत होईल म्हणून या नियमाचा गांभीर्याने विचार करा ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल पुढील भागात आपण पुढील राशीच्या महिलांसाठीचे दहा नियम समजून घेणार आहोत पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष